यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल सुरूच ठेवलाय. डॉक्टर मुदस्सीर लांबे नावाच्या राज्याच्या वक्फ बोर्डाच्या सदस्याचे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. या डॉक्टर लांबेची नियुक्ती नवाब मलिक यांनी केल्याचंही फडणवीस यांनी सांगितलंय. डॉक्टर लांबेंनीच आपल्या दाऊदसोबतच्या संबंधांची कबुली एका फोनवरच्या संभाषणामध्ये दिल्याचा आरोप करत फडणवीसांनी संभाषणच अध्यक्षांकडे सुपूर्द केलंय. फडणवीसांच्या आरोपानंतर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तसंच दाऊदशी संबंध असलेल्या आरोपीचा फडणवीसांसोबतचा फोटो सना मलिक यांनी ट्विट केलाय. माझ्या वडिलांना जानेवारी 2020 पहिल्या आठवड्यामध्ये अल्पसंख्याक विभागाचा पदभार स्वीकारलेला आहे, तेव्हाच त्यांना वक्फ बोर्ड विभाग मिळाला. देवेंद्र फडणवीस डी गँगच्या नातेवाईक आणि बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीसह असं म्हणत सना मलिक यांनी हे ट्विट केलंय. 15 दिवसात अनधिकृत बांधकाम तोडा, अन्यथा महापालिकेला तोडक कारवाई करावी लागेल, अशी नोटीस बीएमसीनं नारायण राणेंच्या अंधेरी बंगल्याला दिलेली आहे. राणेंच्या आधीश बंगल्याला महापालिकेनं नोटीस बजावली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरीमध्ये तब्बल 4 दुकानात रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी दुकानातील हजारो रुपयांच्या मुद्देमालासह दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. दरम्यान दुचाकी नेताना हे चोर सीसीटीव्हीत कैद झाले, त्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एनएसएच्या माजी सरव्यवस्थापिका चित्रा रामकृष्ण यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ झालेली आहे. 28 मार्चपर्यंत त्यांच्या कोठडीमध्ये न्यायालयानं वाढ केली आहे. 2018 केलेल्या घोटाळ्याबद्दल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दरम्यान त्यांना जेलमध्ये व्हीआयपी सुरक्षा मिळणार नसल्याचं न्यायाधीशांनी स्पष्ट केलंय. गोळी घालून अस्वलाची शिकार केल्याची घटना गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडली आहे. हेमराज धनीराज शेंडे यांच्या शेतातील एक अस्वल मृतावस्थेत आढळलं, याची माहिती वन विभागाला दिली असता तपासणी दरम्यान अस्वलाचे अवयव गायब असल्याचं निदर्शनास आलंय. मालेगाव महापालिकेच्या उर्दू शाळेत चक्क भाडोत्री शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महापालिकेच्या शाळेत कायमस्वरूपी नोकरीवर असणाऱ्या शिक्षकांनी चक्क आपल्या जागेवर भाडोत्री शिक्षकांची नियुक्ती केल्याचं उघड झालंय. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. बीड कसबा महे वाशी इथले वीज महावितरणनं पूर्वसूचना न देता वीज तोडली आहे. त्यामुळे नागरिक महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आंदोलन केलं. दरम्यान एका संतप्त नागरिकानं महावितरणच्या कार्यालयामध्ये अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. अकोल्यातल्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालय आणि महाविद्यालयातल्या डॉक्टर प्राध्यापकांनी आजपासून संप पुकारलाय. आपल्या विविध मागण्यांसाठी डॉक्टर संपावर गेलेत, मात्र या संपामुळे बाह्य रुग्णसेवा कोलमडली आहे. रावसाहेब दानवेंविरोधात पुण्यातील इंदापूर तहसील कार्यालयावर नाभिक समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय. दानवे यांनी नाभिक समाजाचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. रस्त्याच्या मागणीसाठी अकोल्यातल्या उरळच्या गावकऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केलंय. दरम्यान या आंदोलनात जमा झालेली रक्कम गावकऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवली आहे. अकोल्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात नाभिक समाजानं निदर्शनं केली आहेत. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केलाय, त्यामुळे नाभिक समाज रस्त्यावर उतरला. येणाऱ्या 8 दिवसाच्या आत दानवेंनी समाजाची माफी मागितली नाही तर त्यांच्या घरासमोर मुंडन आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. नवी मुंबईतल्या तब्बल 7,000 कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय. कोविडमुळे मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत देणं, कोविड भत्ता देणं आणि कामगारांना समान काम समान वेतन लागू करणं या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय. परभणीमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बळीराजा साखर कारखान्यासमोर रास्ता रोको आंदोलन केलंय. परजिल्ह्यातून ऊस वाहतूक तत्काळ थांबवावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय. तर या आंदोलनात मोठ्या संख्येनं ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुढाकार घेत महावितरणच्या कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन केलं. तासाभराच्या आंदोलनानंतर वीज सुरू करण्यात आली. इस्लामपूरमध्ये बस आणि 2 ट्रॅक्टरमध्ये तिहेरी अपघात झालाय. सांगलीच्या ताकारी रस्त्यावर एसटी बस आणि उसाच्या मळीचा ट्रॅक्टर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवासी किरकोळ जखमी झालेत. या तिहेरी अपघातात एसटीचं मोठं नुकसान झालेलं आहे.
आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होते आहे। 16,39,000 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काहीही करून परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचू नका, कारण तुम्हाला जर उशीर झाला तर तुम्ही कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहात असं गृहीत धरून तिथंच तुमची सखोल चौकशी करण्यात येईल आणि विभागीय कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यावरच तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाईल। जानेवारी महिन्यात कर्नाटकच्या उडुपीमध्ये हिजाब परिधान करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता। यावर आज कर्नाटक हायकोर्ट निर्णय देणार आहे। शिक्षण संस्थांमध्ये हिजाबला परवानगी आहे की नाही यावर आज कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे। खबरदारी म्हणून उडुपीमधल्या सर्व शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी देण्यात आली आहे। 12-14 वयोगटातील मुलांचं लसीकरण उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे। या वयोगटातील मुलांना कार्बोवॅक्स ही लस दिली जाणार आहे। कार्बोवॅक्स ही देशातील 18 वर्षांखालील मुलांना देण्यात येणारी चौथी प्रतिबंधात्मक लस आहे, तर 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। वायव्येकडून देशामध्ये येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे कोकण गोव्यासह मुंबईमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। या दरम्यान आकाश निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असल्यानं उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार आहे। पुढील 3-4 दिवस नागरिकांनी उन्हात फिरताना अधिक काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे। वसई पश्चिममधल्या कळंब गावामध्ये कोंबडीला 4 पाय असल्याचं आढळून आलंय। वसईमधल्या सुजयी निजाई यांच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही कोंबडी आढळून आली आहे। 2 दिवसांपूर्वी कोंबड्यांना दाणे टाकण्यासाठी सुजल गेले असता त्यांनी ही कोंबडी पाहिली, तर या कोंबडीची परिसरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या विविध आदिवासी पाड्यांवर भोगऱ्या बाजार उत्सवाला सुरुवात झाली आहे। भोगऱ्या बाजारासाठी कामानिमित्त बाहेरगावी असलेले आदिवासी बांधव देखील आपल्या गावाकडे परतले, तर भोगऱ्या बाजारामध्ये आदिवासी बांधवांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे। मथुरा इथल्या वृंदावन शहरातील बांके बिहारी मंदिरात रंगभरी एकादशी निमित्त होळीचा उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवासाठी शुद्ध भगवा रंग बनवला जातो, तसंच तेसू सोवा आणि चंदन याशिवाय अबीर गुलालाच्या रंगांनी मंदिर परिसरात होळी साजरी केली जाते। सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय। हेरिटेज संवर्धन समितीनं या कामाला परवानगी दिली आहे। मुंबईतल्या रेल्वे स्थानकांना विमानतळाप्रमाणे लुक देण्याचा रेल्वे विभागाचा मानस आहे। त्यानुसार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही पुनर्विकास करण्याचा मार्ग मोकळा झालाय। 2 मिनिटात तयार होणाऱ्या मॅगीसाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। मॅगीच्या किमतीमध्ये 9-16% वाढ झाली आहे। मॅगीचे नवे दर आजपासून लागू होणार आहेत। 12 रुपयांना मिळणारी मॅगी आता 14 रुपयांना मिळणार आहे। पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान हे 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। त्यांनी शनिवारी चंदीगडमध्ये राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली। या बैठकीमध्ये त्यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे। शहीद भगतसिंग यांच्या मूळ गावी 16 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता भगवंत मान शपथ घेणार आहेत। अखिलेश यादव आणि पक्षाचे दिग्गज नेते आझम खान हे लोकसभेचे सदस्य राहणार असल्याची माहिती आहे। असं झाल्यास त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल। सध्या लोकसभेमध्ये समाजवादी पक्षाचे केवळ 5 सदस्य आहेत आणि राजकीय वातावरण पाहता पक्षाला लोकसभेमध्ये कमकुवत व्हायचं नाही असं सांगण्यात येत आहे। एन चंद्रशेखर हे एअर इंडियाच्या सीईओपदी विराजमान होणार आहेत। याआधी टर्कीच्या अल्केन यांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र त्यांनी नकार दिला। यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर यांना टाटा सन्सनं पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। थरारक खेळ कुणाला आवडत नाहीत, पण हे खेळ खेळताना थोडी काळजी घ्या, कारण बंजी जम्पिंग करताना एका महिलेसोबत भयंकर दुर्घटना घडली आहे। बंजी जम्पिंग करताना दोरी तुटली आणि ती महिला कित्येक फुटांवरून खाली नदीत कोसळली। अवघ्या 20 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे।